नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत गायत्री मंत्र। सगळ्यांनाच माहित आहे, पूर्ण भारतच नव्हे तर फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा या मंत्राचं खूप कौतुक केलं जातं आणि अत्यंत भाविक मनाने या मंत्राचा जप केला जातो। मग गायत्री मंत्राचे महत्त्व काय आहे आणि गायत्री मंत्र कोण म्हणू शकतं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। आत्तापर्यंत जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसतील तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा आणि मिळवा अशीच व्हिडिओज जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील। तर पहा, तीन प्रकारचे दुःख आहेत आपल्याकडे, तीन प्रकारचे शरीर पण आहेत, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कार्यक्षम शरीर, आणि तिन्ही स्तरावर आहे दुःख। आता मानवी जीवनाला तिन्ही गोष्टी पार कराव्या लागतात आणि या गोष्टी पार करत असताना गायत्री म्हणजेच जो हे गातो आनंदात जगण्यासाठी आणि दुःखाच्या समुद्रावर स्वतःची नाव म्हणजे आपली होडी टाकण्यासाठी। आता बघा, गायत्री मंत्र मानवजातीच्या सर्वात महान प्रार्थनापैकी एक आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं का म्हटलं असावं, कारण हे काय म्हणते, मला देवीमध्ये म्हणजे दैवशक्तीमध्ये भिजवू द्या आणि देवी माझे सर्व पाप नष्ट करू दे। आता देवी प्रकाश ज्याने सर्व पाप पेटले आहे, मला त्या देवीच्या प्रकाशात भिजू द्या आणि देव पण माझ्या बुद्धीला प्रेरणा देईल, असं या गायत्री मंत्रामधून म्हटलं जातं। आता आपल्या सर्व क्रिया आपल्या बुद्धीतून घडतात हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि विचार येतात आणि मग आपण तशा प्रकारे कृती करत असतो। म्हणून आपल्या मनात चांगले विचार आणण्यासाठी आपण दैवी प्रार्थना करतो किंवा देवाची प्रार्थना करतो। तुम्ही देवाला प्रार्थना करता, माझी बुद्धी ताब्यात घ्या आणि माझ्या बुद्धीला प्रेरणा द्या, धिये योण प्रचोदया, धी म्हणजे बुद्धी आणि माझी बुद्धी तुम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शित करेल, असं या मंत्रामधून आपल्याला सांगितलेलं आहे। जेव्हा योग्य विचार येतात तेव्हा आपली योग्य क्रिया घडत असते। जर आपल्या मनामध्ये जर अनुचित विचार येत असतील तर नक्कीच आपली कृतीसुद्धा कुठेतरी अनुचित घडते आणि आपल्या जीवनामध्ये एक अंधकार तयार होतो आणि हा अंधकार जर दूर करायचा असेल तर आपण गायत्री मंत्र गाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा एक असा नियम आहे की गायत्री मंत्र हे 108 वेळा का म्हणतात, कारण तेथे 9 ग्रह आणि 12 नक्षत्र आहेत। जेव्हा 9 ग्रह 12 नक्षत्राभोवती फिरतात तेव्हा ते 108 प्रकारे बदल आणतात आणि या बदलामध्ये काही चुकत असेल तर ते मंत्राच्या सकारात्मक ऊर्जेने सुधारते। म्हणून प्रत्येकाने 108 वेळा गायत्री मंत्र म्हटला पाहिजे, अशा प्रकारची माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळालेली आहे। आणि ही माहिती जर इतरांनासुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आणि मिळा अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील। धन्यवाद।